असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। मित्रांनो, जे बदलता येणं शक्य आहे ते बदलूयात, जे बदलता येणं शक्य नाही ते स्वीकारूयात, आणि जे बदलता येतं आणि जे बदलता येत नाही त्यामधला फरक जाणून घेऊयात। नमस्कार, 90.4 ग्रीन FM वर मी आहे प्रतिमा, चला काही चांगलं ऐकूयात। एका लेखकानं त्याची स्वतःची एक आठवण सांगितली आहे। एका नामांकित कारखान्यात हा लेखक नोकरीला होता। कारखान्यात पाळी संपल्यानंतर उत्पादनाचा तक्ता भरण्यासाठी आणि भांडारगृहातून काही अनावयाचे झाल्यास पत्रक भरून देण्यासाठी असे एक दोन वेळा पेन वापरायला लागायचं। लेखकाला स्वतःला पेन बाळगायची सवय नव्हती, गरजेच्या वेळी तो इतरांच्याकडून पेन घेऊन वेळ मारून न्यायचा। त्याच कारखान्यात लेखकाचा एक जीवश्च कंठश्च मित्र होता, सुरेश असं त्याचं नाव। एके दिवशी सकाळी सुरेश कडून लेखकाने पेन मागून घेतले, पण काम झाल्यावरती त्याला परत द्यायला लेखक विसरला। ते पेन खिशातून पडले की कोणाला दिले हे त्याला लक्षातच नव्हतं। सुरेशनं जेव्हा पेन मागितलं तेव्हा त्याला त्याची आठवण झाली। लेखकाने गणवेशाचे सर्व खिसे तपासले, पण त्यात ते पेन सापडलेच नाही। शेवटी सुरेशला त्याने पेन मिळत नसल्याचं सांगितलं आणि तो म्हणाला, बाकीच्या इतर कामगारांकडे देखील लेखकाने पेनाबद्दल विचारणा केली, पण प्रत्येकाने नाही हेच उत्तर दिले। तेव्हा सुरेश लेखकावरती रागावला आणि म्हणाला, एवढा पगार घेतोस पण एक दोन रुपयाचे पेन जवळ ठेवता येत नाही, तुझ्यामुळे माझी गैरसोय झाली त्याचं काय? हे काही नाही, माझा पेन मला आत्ताच्या आत्ता परत हवाय। त्याच्या या कठोर बोलण्याने लेखकाला अतिशय वाईट वाटले। मनात विचार आला, हा माझा मित्र म्हणवतो आणि एक दोन रुपयाच्या वस्तूंवरून मला इतका बोलतो, ही तर सुरुवात आहे, अजून दिवसभरात काय काय बोलतो देव जाणे। तेव्हा काम झाल्यानंतर याला पहिल्यांदा पेन घेऊन द्यावे आणि याच्या मैत्रीला कायमचा रामराम ठोकावा। तो संपूर्ण दिवस लेखकाच्या मनात त्याच्याबद्दल कलुषित विचारच येत होते। आपण उगीचच त्याच्याशी संबंध वाढवले असे वाटू लागले। कारखान्यातील काम संपल्यानंतर लेखक सुरेशला घेऊन स्टेशनवरील एका स्टेशनरीच्या एका दुकानात गेला। तिथून हुबेहूब त्याचा पेन जसा होता तसाच एक पेन लेखकाने विकत घेतला आणि सुरेशला दिला, आणि जरा रागानेच त्याच्याकडे पाठ फिरवून स्टेशनच्या दिशेने तरातरात चालू लागला। तेवढ्यात त्याची हाक ऐकू आली, ठाकूर जरा थांबा। लेखक देखील थांबला। सुरेश त्याच्यासमोर येऊन उभा राहिला आणि मोठ्या मायेने त्याच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणाला, माझ्यावरती रागावला असशील ना? लेखक देखील म्हणाला, हो। तेव्हा सुरेश म्हणाला, मला पेन हरवल्याचं दुःख नाही, माझ्या मित्रानं एवढ्याशा क्षुल्लक गोष्टीसाठी दुसऱ्यांच्याकडे हात पसरावेत हे मला योग्य वाटत नाही, ती तुझी सवय गेलीच पाहिजे, नाहीतर एखादा मनुष्य गुणी असून देखील लोक नावं ठेवतात, तुझ्या बाबतीत तसं होऊ नये अशी माझी इच्छा आहे, असं म्हणून त्याने तोच पेन लेखकाच्या खिशाला लावला आणि म्हणाला, हा पेन तुझ्याचसाठी तुला घ्यायला लावलाय, यापुढे तुझ्या खिशाला पेन नाही असं होता कामा नये। हा त्यावेळी ते ऐकून दिवसभरात लेखकाच्या मनात त्याच्याविषयी येऊन गेलेले सगळे कुविचार क्षणार्धात भस्म झाले। मित्रांनो, गोष्ट तर इथंच संपली। स्वतःला चांगले वळण लावणे ही एक अत्यंत सोपी वाटणारी पण तितकीच कठीण गोष्ट आहे, आणि त्यामुळं आपली आप्तेष्ट मंडळी म्हणजे आपल्या घरची मंडळी, आपले पाहुणे मंडळी, आपला मित्रपरिवार हे सर्वजण बऱ्याच वेळेला प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी एका दुसरा शब्द पुढं मागं बोलत असतात, आपण मात्र त्याच्या मागचा अर्थ जाणून घेत नाही आणि त्यांच्याबद्दल आपण मनात राग धरून बसतो। पण खरं तर आपल्यामध्ये चांगले बदल घडवून आणण्यासाठी जे प्रयत्न करत असतात त्यांचे प्रयत्न लक्षात घ्यायला शिका, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया। तर मी आजच्या प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन FM 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा, आणि लक्षात घ्या आपल्या ग्रीन FM चा लोगो हा दोन पानांचा आहे, तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो माल कार्यक्रम।